तीन लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे देखील आहेत फोनलाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. भामरे सर, खूप दुःखद ही बातमी. आपण मगाशी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हणाला होतात की या हेलिकॉप्टर्सची दुर्घटना होणं, अपघात होणं हेच खरं तर खूप आश्चर्यकारक आहे. मात्र या अशा सगळ्या दुर्घटनेनंतर CDS बिपिन रावत यांचं निधन ही खूप दुर्दैवी दुःखाची बातमी समोर येताना दिसते. सर, आपली पहिली प्रतिक्रिया. भारत मातेचा थोर सेनानी आपण गमावला. मी गेल्या 3 वर्षापासून, मी जेव्हा 3 वर्ष संरक्षण राज्यमंत्री होतो, अतिशय जवळून मी त्यांचं काम बघितलं. अतिशय प्रामाणिक, देशाविषयी प्रचंड प्रेम असलेला सेनानी, आणि त्यांच्या लिडरशिपमुळे आर्मीमधल्या जवानांमध्ये एक जोश आलेला होता आणि अतिशय कणखर भूमिका असायची. जम्मू काश्मीर मधला आतंकवाद असो किंवा पाकिस्तान किंवा चायना बॉर्डरवरचे तणाव असो, त्यांनी घेतलेले सगळे निर्णय त्याच्यामुळे भारताचा अप्रत्यक्ष विजय झालेला आहे. कारण डोकलाम असेल किंवा गलवान असेल, त्यांच्या फर्म भूमिकेमुळे चीनला माघार घ्यावी लागली. आणि म्हणून एक अभिमान होता की भारत मातेचा एक सुपुत्र चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होतो, आणि त्यांच्या बोलण्यात सगळं दिसायचं. झिरो टॉलरन्स अबाउट करप्शन, झिरो टॉलरन्स अबाउट टेररिझम, आणि म्हणूनच मोदी साहेबांनी त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ केलं. बरोबर बाबरे सर, आणि ज्या वेळेला बिपिन रावत लष्कर प्रमुख होते त्यानंतर ते आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झाले, काही महत्त्वाचे काही वेगळे बदल त्यांनी करायला सुरुवात केली होती, त्या अनुषंगानं जे बदल आता वाखाणले जात आहेत, ज्याबद्दल बोललं जातं, सर आपण अनुभव सांगितलेत, काही थोडक्यात अनुभव आपण मांडू शकलात, शेअर करू शकलात न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसोबत? हे बघा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ याच्याविषयी गेल्या 7-8 वर्षापासून चर्चा असायच्या, आणि शेवटी 1 वर्षापूर्वी तो निर्णय मोदी साहेबांनी घेतला. आणि त्यासाठी सगळ्यात योग्य माणूस कोण? मोदी साहेबांनी बिपिन रावत यांना संधी दिली. तिन्ही दलांमध्ये कोऑर्डिनेशन, कारण आपलं आर्मी वेगळं आहे, एअरफोर्स वेगळं आहे, नेव्हल फोर्स वेगळं आहे, या तिघींमध्ये कोऑर्डिनेशन करून एक छत्री अंमल बसवण्यात ते यशस्वी झाले होते. कारण त्यांच्या एकंदरीत वागण्यामुळे आणि एकंदरीत त्यांच्या रेप्युटेशनमुळे तिन्ही दलांच्या नेतृत्वाने त्यांचं नेतृत्व मान्य केलं, आणि भारताचं संरक्षण खात्याला मजबूती खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे मिळाली. बिलकुल भामरे सर, आणखीन महत्त्वाची बाब म्हणजे ही आजची जी दुर्घटना झाली, या दुर्घटनेमागचं कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही, त्याचे चौकशीचे आदेश देखील दिले गेलेले आहेत. मात्र ही सगळी चौकशी होऊन जो काही निष्कर्ष समोर येईल त्या अनुषंगानं त्याबद्दलचे बदल येत्या काळात करणं आणि अशा दुर्घटना होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं महत्त्वाचं असणार आहे, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? निश्चितच, हे बघा, हे एक सेफ हेलिकॉप्टर होतं, VVIPच्या मुवमेंटसाठी वापरलं जातं नेहमी. हा, आणि त्याच्यामुळे VVIP मुवमेंटच्या 24 तास आधी त्या हेलिकॉप्टरची तपासणी केली जाते, संबंधित इंजिनिअरिंग यांच्याकडनं हे केलं जातं, फ्युएलचा भाग लक्षात घेतला जातो किंवा वातावरण क्लायमेट कसं आहे, वेदर कसं आहे, याचा प्रत्येक क्षणाची माहिती असते. आणि त्याशिवाय टेकऑफची परवानगी मिळत नाही. आणि नेमकं का झालं आता तरी त्याच्यावर कोणी उत्तर देऊ शकणार नाही, परंतु हाय लेवल इन्क्वायरी एअरफोर्सने चालू केली आणि रक्षामंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे. नेमकं कशामुळे झालं हे समोर येईलच. बिलकुल भामरे सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
डॉक्टर सुभाष भामरे होते फोनलाईनवरनं. त्यांनी देखील या दुःखद बातमीच्या नंतर आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत, श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, बिपिन रावत यांच्या निधनाची अधिकृतपणे माहिती आता जाहीर करण्यात आलेली आहे, त्या संदर्भात भारतीय वायुसेनेने एक ट्विट देखील केलेला आहे. प्रशांत, काय नेमक्या घडामोडी घडतायत आता नवी दिल्लीमध्ये, त्या अनुषंगाने काय सांगता येईल? महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक सुरू होईल, त्यापूर्वी अमित शहा यांनी देखील ट्विट करून या संपूर्ण अपघातावरती दुःख व्यक्त केलं, श्रद्धांजली दिली आहे. दीपक खास करून विपिन रावत यांना, मधुलिका रावत यांना आणि इतर जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना. यामध्ये त्यांनी वरुण सिंग जे आहेत त्यांची, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची स्पीडी लवकरात लवकर त्यांची प्रकृती ठीक व्हावी यासाठी देखील त्यांनी आपलं वक्तव्य दिलं आहे. सोबतच त्यानंतर राजनाथ सिंग देखील यांनी आपल्या श्रद्धांजली देऊन या संपूर्ण विपिन रावत, CDS विपिन राऊत यांच्या संदर्भात, त्यानंतर राहुल गांधी जे काही आहे यांनी देखील या संदर्भात ट्विट करून श्रद्धांजली दिलेली आहे विपिन रावत यांच्या कुटुंबियांना आणि खास करून सर्व सहकारी जे ज्यांचे होते त्या सगळ्यांना. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की देशाचा एक शूर सैनिक गमावलेला आहे, अशा प्रकारची त्यांची श्रद्धांजली त्यांनी व्यक्त केली आहे. देशभरातून आणि जगभरातून यासाठी श्रद्धांजली सुरू झालेली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांनी देखील श्रद्धांजली व्यक्त केली आहे. आता श्रद्धांजली देण्याची प्रक्रिया जोराने सुरू आहे. जगतप्रकाश नड्डा यांनी देखील श्रद्धांजली दिल्याची माहिती पुढे येते आहे. त्यांनीही ट्विट करून विपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली दिली आहे. यानंतर आता त्यांचं जे शव आहे किंवा ते खास विमानाने, विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि त्यांचं पितृ गाव जे उत्तराखंडमध्ये आहे तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की सर्वच्या सर्व मृतदेहांच्या DNA चाचणी केल्यानंतर स्पष्ट करण्यात आलं आहे की विपिन रावत यांचं देखील, विपिन रावत यांनी देखील, जे जनरल विपिन रावत यांनी देखील या अपघातात आपला जीव गमावल्याची माहिती पुढे आली आहे. एक एक नेते आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं आहे की आत्ता नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू झालेली असेल आणि त्यामध्ये आगामी लष्कर आणि खास करून CDS कोण असेल यावरती निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत राहा, मी पुन्हा एकदा येणार आहे आपल्याकडे. राहुल गांधी यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे आणि हे ट्विट आता आपण पाहूया. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी मी संवेदना व्यक्त करतो असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे आणि या कठीण काळामध्ये आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही मनापासून शोक व्यक्त करतो आणि या दुःखात भारत एकजुटीनं उभा आहे असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. राहुल गांधी यांचं हे ट्विट आपण आत्ताच पाहतो आहोत. आपल्या सोबत सध्या निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आहेत फोनलाईनवरनं. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सर, अतिशय दुर्दैवी ही बातमी समोर आली चीफ ऑफ डिफेन्स